यांना मानवंदना अर्पित करतो, आई महाकालीच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी ज्यांचा फॉर्म भरण्याकरता आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो आहोत, आपल्या चंद्रपूरची मुलुख मैदान तोफ आतापर्यंत मुंबईमध्ये धडधडत होती, आता ती दिल्लीमध्ये धडधड करणार आहे असे आपले सुधीरभाऊ मुनघंटीवार ज्यांनी 4 वेळा या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं आणि दिल्लीमध्ये अनेक घोटाळे बाहेर काढत देशाचे गृहराज्यमंत्री म्हणून अतिशय उत्तम काम केलं, ते आदरणीय हंसराजभैया आहिर, सन्माननीय खासदार रामदास तडसजी, आमदार संजीव रेड्डी बोतकुलवारजी, आमदार संदीप धुर्वेजी, आमदार अशोक उईकेजी, हरीश शर्माजी, संजय धोटेजी, राहुल पावडेजी, अशोकराव जीवतडे, राजीव कक्कड, आमचे आशिषबाबू देशमुख, बंडूजी हजारे, नितीनजी या ठिकाणी उपस्थित, विजयजी राऊत, रमेशजी राजूरकर, संध्याताई गुरनुले, राखीताई कांचलवार, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आताच सुधीरभाऊंनी या निवडणुकीचं महत्त्व काय आहे हे सांगितलंय. ही राज्याची निवडणूक नाहीये, ही देशाची निवडणूक आहे. देशाचा नेता कोण असेल, देशाचं नेतृत्व कोणाच्या हाती द्यायचं याची ही निवडणूक आहे.